गारगोटी बस स्थानक तसंच आत्मापूर येथील बाळूबामा मंदिर परिसरात महिलांच्या गळ्यातील आणि पर्समधील दागिने चोरीच्या घटना घडल्या होत्या या चोरीतील दागिने विक्रीसाठी आलेल्या चार संशयित महिलांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे अकरा तोऱ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील तसंच पर्समधील दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गांभीर्यानं तपास सुरू केला होता दरम्यान गोपनीय माहितीवरून कोल्हापुरातील गुजरी कॉर्नर परिसरात पोलिसांनी सापळा लावला हो होता महिला गुजरी परिसरात चोरीचे दागिने विकण्यासाठी आल्याचं दिसल्यानं वैशाली पाटील सुप्रिया कात्रट सारिका मोटे श्रीकांत मोहिते विजय गुरखे उत्तम सडोलीकर या पोलिसांच्या पथकाने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढून आले त्यांनी आदमापूर येथील बाळूमामा मंदिर आणि गाळगोटी बस स्थानकात महिलांच्या गळ्यातील आणि पर्समधील दागिने चोरल्याची कबुली दिली या प्रकरणी निपाणी येथील पूजा सकट अर्चना चौगुले आणि कोल्हापुरातील सुवर्णा जाधव मंदा सकट यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे अकरा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत